लोकसभा निवडणुकीप्रमाणे या विधानसभा निवडणुकीतही विरोधकांकडून स्वार्थापोटी खोट्या प्रचार करून जनतेची दिशाभूल करण्याबरोबरच समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे हा खोटा प्रचार हाणून पाडण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सतर्क राहावे असे मार्गदर्शन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सेक्टर प्रमुख आणि सेक्टर प्रभारी यांच्या बैठकीत केले. यावेळी राज्यपाल नियुक्त आमदार विक्रांत पाटील यांचा सत्कार कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार, चारुशीला खरत, दीपक बेहरे, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी महापौर डॉ कविता चौतमल, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक हरेश केणी, तालुका उपाध्यक्ष एस के नाईक, संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष ब्रिजेश पटेल, सुनील घरत, खारगर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, कामोठे मंडळ अध्यक्ष रवींद्र जोशी, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, कर्जत अध्यक्ष राजेश भगत, महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्षा कमला देशेकर, अध्यक्ष राजश्री वावेकर, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांच्यासह माजी नगरसेवक, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, सेक्टर प्रमुख आणि सेक्टर प्रभारी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी म्हटले की लोकनेते दिबा पाटील यांचे नाव विमानतळाला लागण्यासाठी आपण सर्व प्रकारच्या लढाई लढल्या आहोत. मोर्चे, आंदोलने, बैठका, पाठपुरावा केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिशाभूल करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला गेला, त्यामुळे अशा प्रकारच्या अनेक बाबतीत विरोधाभास निर्माण करून खोटा प्रचार करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जाईल. त्यांच्या भूलथापांना जनता भूलणार नाही, मात्र आपणही त्यांचा अपप्रचार खोडून काढला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले. आपल्याला मार्गदर्शन केलेला उत्स्फूर्तपणा माझी गेले, आपलं गुरुप्रिय वाटणारा आहे, कॉन्फिडन्स देणारा आहे, पण शिस्तबद्धप्रमाणे कसं काम करायचं तेही सांगितले. मला थोडस दिसलं की याच्यावरच्या बोर्डवरती पडद्यावरती आपल्याला बरंच माणसं आपली बूत किती मध्ये किती न काय करायचं हे सांगितलं, पण हे कागदावरचं बुथवरचं काम जे आहे ना हे पाहिजे, त्याच्यामधून आपलं काम करणं सोपं आहे, पण खरं काम आपल्याला मतदाराला बुथपर्यंत मतदार पेटीपर्यंत घेऊन जाणं जे आपल्या बुथमध्ये असतील, आपल्या सेक्टरमध्ये असतील, आपल्या पेटीमध्ये असतील, तर तोपर्यंत फक्त हा मतदार सापडला कागदावर सापडून चालणार नाही, आपल्या हातात सापडलं पाहिजे, त्याला बरोबर घेऊन बुथपर्यंत जायला पाहिजे. आपण केलं दुसऱ्या बुथमध्ये आपल्या बिल्डिंग मधला तर त्या बुथच्या अध्यक्षापर्यंत आपणही भेट त्याची घ्यायला पाहिजे. मतदार सापडलं तर आपल्या बरोबर पक्का झाला हेही बघावं लागेल, आणि मतदान पेटीमध्ये त्याचं मत आपल्याला पडेपर्यंतची जबाबदारी ही आपल्याला पाहावी लागेल. आता ही जबाबदारी आपल्या सर्वांवर उठवता जबाबदारी लहान का मोठी बघायची नसते. विक्रांत पाटलांनी आपल्याला शिकवलं, आमदार विक्रांत पाटलांनी आपल्याला शिकवलं की लहानातल्या काम पण मनापासून करत गेलो आणि शिस्तीनं चिकाटीनं जर काम केलं हे जर चांगलं आपलं असलं तर आपल्या पदरामध्ये हे पद मोठं पद आपल्याला मिळत असत, पण ते कधी मिळणार कुठलं मिळणार याची अपेक्षा मनामध्ये अजिबात करायची नसते. किंवा ज्यांचा सर्वे पूर्ण झाला त्या बिल्डिंग प्रमुखांच्या बरोबर करायचं एक काम आहे, आणि ज्याचा सर्वे पूर्ण व्हायचा राहिला आहे त्यांच्या बरोबरीनं मागे लागून करायचं काम हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे. सेक्टर प्रभारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, सेक्टर प्रभारी मंडळी अनुभवी असली पाहिजे असा आपला प्रयत्न आहे. म्हणजे ग्रामीण भागामध्ये शक्ती केंद्र प्रमुख बूथ अध्यक्ष ही रचना तशीच्या तशी वापरता येते, पण शहरामध्ये आपण शक्ती केंद्र प्रमुख बूथ अध्यक्ष आपलं मतदान शहरभर पसरलेलं आहे, आणि म्हणून ही रचना आपण सेक्टर प्रमुख आणि बिल्डिंग प्रमुख कशी आणली की माझ्या बिल्डिंग मध्ये ज्यांचं मतदान आहे
तिथं मी पोहोचवलं पाहिजे. तर ते ज्या बूथ अध्यक्षाच्या ताब्यात असेल मी त्याच्या ताब्यात ते त्या ठिकाणी नेऊन दिलं पाहिजे अशी संकल्पना आपण राबवली. आणि म्हणून कुठल्याही बिल्डिंग प्रमुखाकडे 50 पेक्षा जास्त फ्लॅटची जबाबदारी नाही. आणि त्याचबरोबर कुठल्याही सेक्टर प्रमुखाकडे अंदाजे 30 पेक्षा जास्त बिल्डिंगची जबाबदारी नाही. म्हणजे जास्तीत जास्त आपल्याकडे सेक्टर प्रमुख म्हणून 1500 घरांची जबाबदारी आहे. अशा वेळेला या 1500 घरांचा सर्वे हा पूर्ण झालाय का? मॅक्झिमम आहे 1500 आकडा. तो झालाय का ते आपण पाहिलं पाहिजे. राम भोसलेजी यांनी आपल्याला सांगितलं की या ऍपच्या माध्यमातून आपण आपल्याकडे असलेला डाटा हा त्या ऍपमध्ये टाकला की आपोआप बूथ अध्यक्षाचं काम होत जाणार आहे. त्या बूथ अध्यक्ष समजा बूथ अध्यक्ष क्रमांक 479 आहे. 479 बूथ मध्ये प्रशांत ठाकूरचं मतदान आहे हे त्या बूथ अध्यक्षांनी टाकलं. त्या प्रशांत ठाकूर होतं त्या बिल्डिंग प्रमुखांनी टाकलं की आपण बूथच्या अध्यक्षाला मिळणार. प्रशांत ठाकूर सापडला. असं करत 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 ती मतदारांची यादी ती आपल्याला सापडत जाणार आहे. आणि यासाठी म्हणून आपल्या सगळ्यांचा सर्वे हा उपयुक्त आहे. आणि तो या ऍपमध्ये टाकणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. ड्रेट फाईट जेव्हा जेव्हा होते, 1-to-1 लढे जेव्हा होते, तेव्हा आपलं नेतृत्व इतकं जोरदार आहे की ते त्यांना परास्त करतीलच आणि मार्जिनही परास्त करतील. पण महाराष्ट्रात जो धोका आपण बघितला तो धोका आपण पनवेलमध्ये सुद्धा लक्षात ठेवला पाहिजे. हुई टोकटून साप आला ओरडायचं आणि सगळ्यांना संभ्रमित करायचं की साप आला. प्रत्येक जण खाली बघतोय, इकडे बघतोय, तिकडे बघतोय, संभ्रमित होऊन जातो. अशा प्रकारचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न होणार आहे. आणि त्यामुळे त्या वातावरणामध्ये आपण मजबूतीनं कसं राहतो आणि आपण नागरिकांना मतदारांना कसं त्या ठिकाणी गाफील होण्यापासून वाचवतो ही लढाई आपल्याला लढावी लागणार आहे. शेवटी समोरच्याच्या हातात काहीच उरत नाही तेव्हा शेवटचं अस्त्र हे नेरेटिव्ह सेटिंगचं असतं. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब नेहमी सांगतात की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही थोडस मागे राहिलो, ते काही या तीन पक्षांसमोर राहिलो नाही. ते अपयश जरी थोडस आलं असलं तरी या तीन पक्षांसमोर आले नाही. त्यांना आजही आम्ही परास्तच केलंय. थोडस आम्ही कमी पडलो ते या आवाज निर्मितीच्या लढाईमध्ये कमी पडलो. फेक नेरेटिव्ह सेट जे विरोधकांनी केलं त्याला उत्तर देण्यामध्ये आम्ही कमी पडलो. आणि त्यामुळे पनवेल विधानसभेमध्ये हे शिवधनुष्य आपल्याला पेलायचं आहे. प्रत्येक विभागामध्ये वेगळे विचार चालवण्याचा प्रयत्न केला जाईल पण त्या विचाराचा आपला अभ्यास जाणला असला पाहिजे. त्याची वस्तुस्थिती आपल्याला माहिती असली पाहिजे. जनतेसमोर हा विषय घेऊन आपला छाती ठोकपणे सांगता आला पाहिजे की हे कसं खोट आहे आणि आम्ही सांगतो ते कसं खरं आहे. आमचा नेता हे 100 नंबरी सोनं कसं आहे हे आपल्याला सांगायची नमस्कार करण्यासाठी पाहिजे. आपण सगळेजण या लढाईमध्ये ताकदीनं लढू आणि त्या ठिकाणी विजय हा आपल्यासाठी विषय नाहीये. आपला लीड किती ताकदीचा राहील हा विषय आपल्यासाठी महत्वाचा आहे. त्यासाठी आपण सगळेजण कामाला लागू. या आपल्या सगळ्यांसमोर पुन्हा एकदा नतमस्तक करतो, आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. काँग्रेसचे नेते जे आहेत हे लाडकी बहिणीचे योजना बंद करणार, आरक्षण बंद करणार आणि अशा काँग्रेस बरोबर शेतकरी कामगार पक्ष गेलेला आहे. आणि शेतकरी कामगार पक्षाचे सगळे नेते असेच खोटं चुकीचं सांगतायत. त्याच्यामुळे अशा नेत्यांना शेतकरी कामगार पक्षाचा नेता कोणी आला तरी सुद्धा त्याला गावागावामध्ये आणि आपल्या बिल्डिंगमध्ये अधिकाधिक काम करायला लागणार आहे. अधिकाधिक सक्रियतेने काम करायला लागणार आहे. सगळे सेक्टर प्रमुख आहेत, बिल्डिंग प्रमुख आहेत, मोर्चाचे आहेत पदाधिकारी आहेत, सेलचे पदाधिकारी आहेत. या सगळ्यांनी आता दिवसाचं रात्र एवढंच नाही दिवस रात्र काम करायला लागणार आहे. तेव्हा सगळ्यांना पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो की याच्या पुढच्या कालावधीमध्ये आपण माननीय प्रशांत दादांना आज आपल्या नेतृत्वाने विश्वास ठेवलेला आहे आणि पुन्हा एकदा हा जी पहिली लढाई निघाली पहिल्या विश्वास आपण सगळ्यांनी सार्थ ठेवायचा आहे. आणि आपल्या प्रत्येकाच्या बूथमध्ये